नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना आता दुष्काळासाठी नुकसान भरपाईचा निधी मंजूर झाला आहे। यामध्ये 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे आणि यासाठी सुमारे 2443 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। याबाबत GR प्रसिद्ध करण्यात आला असून सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला GR पाहूया। हे बघा, महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत हा GR 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचा हा शासन निर्णय क्रमांक आहे। आता यामध्ये काय माहिती दिली बघा। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान म्हणजेच की सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। वर नमूद क्रमांक यामध्ये बघा 5 नंबर जो दिला आहे शासन निर्णय, त्यानुसार 9/11/2023 शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता 2 ऐवजी 3 हेक्टर मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे। म्हणजेच की आता 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे। दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुकांनी आहे दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभागाचा जो आहे तो नंबर या ठिकाणी दिला आहे। आता यामध्ये महत्त्वाची माहिती बघा। 31/10/2023 शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेधारकांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे। त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40% 40 तालुक्यामधील खातेधारकांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता 33%पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या। आता त्यानुसार बघा, 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ आल्याने शेती पिकांच्या नुकसानीकरता निधी मंजूर करण्यात आला आहे। आता मग हा निधी किती आहे याबद्दल देखील माहिती बघा खाली देण्यात आली आहे। तर यानुसार खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण अक्षरी रुपये 2,443,22,71,000 रुपये एवढा निधी आता शासनाने मंजुरी देण्यात येत आली आहे। हे बघा, या ठिकाणी शासनाकडून मंजुरी देखील देण्यात आली आहे। मग आता यात काय अटी आहेत? अटी काय आहेत बघा। एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी। म्हणजे तुम्ही जर अतिवृष्टीचा, पुराचा किंवा इतर कुठल्या निधीचा या वर्षाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला हा निधी दिला जाणार नाही। शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2023 आणि 9/11/2023 नुसार जिरायत पिके, बागायत पीक व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार पावसाळी हंगाम 2023 मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादित असलेल्या शेतकऱ्यांची खातर जमा करण्यात यावी। आता लाभार्थ्यांना ही वाटप होणार आहे याबाबत जिल्ह्यात तुम्ही याद्या देखील पाहू शकणार आहात किंवा तुमचे जे नुकसान भरपाईची तुम्ही चौकशी करून त्यानुसार तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। आता यामध्ये 40 तालुके कोणते किंवा लाभार्थ्यांची यादी देखील या ठिकाणी बघा खाली देण्यात आली आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये बघा, जिल्हा नाशिक, नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांचा समावेश झाला आहे।
यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या पण देण्यात आली आहे. जसं की मालेगावमध्ये बघा 1,01,912 आहेत, सिन्नरमध्ये 85,865 आहेत, येवलामध्ये 63,898 आहेत. तसेच मग पुढे नाशिक जिल्हा धुळेमध्ये सिंदखेडा तालुका आहे, नंदुरबारमध्ये नंदुरबार आहे, जळगावमध्ये 40 गाव आहे, बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर आहे, सोयगाव आहे, जालनामध्ये भोकरदन आहे, जालना आहे, बदनापूर आहे, अंबड आहे आणि मंठा आहे. बीडमध्ये वडवणी, धारूर आणि अंबाजोगाई या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. धाराशिवमध्ये वाशी, धाराशिव, लोहारा यांचा समावेश आहे. पुण्यामध्ये पुरंदर, सासवड, बारामती आहे, शिरूर, घोड नदी आहे, दौंड आहे आणि इंदापूर देखील आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी आहे, माळशिरस आहे, सांगोला, करमाळा आणि माढा आहे. सातारामध्ये वाई आहे, खंडाळा आहे. कोल्हापूरमध्ये हातकणंगले आणि गडहिंग्लज आहे. तसेच सांगलीमध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज आहे. म्हणजे तुम्ही विचार केला तर एकूण 22,34,934 एवढी शेतकऱ्यांची बाधित संख्या आहे, ज्यांना हा दुष्काळाच्या निधीचा लाभ देण्यात येणार आहे. दुष्काळ म्हणजे नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याच्या याद्या आता देखील लवकर प्रसिद्ध होतील, त्यानुसार तुम्हाला अपडेट देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच माहितीसाठी व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.